अध्ययन निष्पत्ती नोंदणी करत असताना सर्वप्रथम व्हिस्कूल ॲप ओपन करावे. यामध्ये अध्ययन निष्पत्ती नोंदणी या गुलाबी कलरच्या बटनवर क्लिक करावे. यानंतर आपल्यासमोर मुख्य पान आपल्याला पाहायला मिळेल. या बाजूला माहिती नोंदवा या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या महिन्यातील अध्ययन निष्पत्तीची नोंद करायची आहे तो महिना, इयत्ता व माध्यम निवडून माहिती भरूया या बटणावर क्लिक करावे. माहिती भरूया या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली विषय दिसतील. या विषयाच्या यादीपैकी आपल्याला ज्या विषयाची अध्ययन निष्पत्तीची नोंद करायची आहे त्यामधील माहिती नोंदवा या बटणावर क्लिक करावे. माहिती नोंदवा या बटणावर क्लिक केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची आपल्याला येलो नोंद करायची आहे, त्याकरिता सबमिट येलो या बटणावर क्लिक करावे. आणि या ठिकाणी आपला पहिला विद्यार्थी अर्णव सुधीर या विद्यार्थ्याचे आपण येलो नोंदणी करणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो येलो क्रमांक, येलोचे डिस्क्रिप्शन आणि त्या येलोच्या संबंधी असलेले काही नमुना प्रश्न आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपण याचा उपयोग करून सुद्धा ही परीक्षा घेऊ शकतो. तसेच आपल्याला डाएट विभागामार्फत दिलेल्या प्रश्नपत्रिकेचा वापर करून आपण ही येलोची चाचणी घेऊ शकतो. या येलोची नोंदणी करण्याकरिता आपल्याला सिलेक्ट ऑप्शन या बटणावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी जर तो येलो पूर्ण करत असेल तर यस, नसेल करत तर नो, अथवा अब्सेंट असेल तर अब्सेंट असे पर्याय निवडावे. आणि सर्व येलोची नोंद केल्यानंतर सेव्ह करा या बटणावर क्लिक करावे. आपण बघू शकतो की आपल्या एका विद्यार्थ्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण झाल्यानंतर बंद करा या बटणावर क्लिक करावे. या ठिकाणी आपण बघू शकतो की मॅथ या विषयाची माहिती भरली. या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या या विषयाची नोंद आणि त्याचे आलेख अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. सोबतच आपण जर खाली बघितले तर प्रत्येक विद्यार्थ्याची केलेली येलोची नोंदणी सुद्धा आपल्याला पाहता येईल. याकरिता आपल्याला व्ह्यू येलो या बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला नोंद केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व येलो या ठिकाणी पाहता येतील. सोबतच ही सर्व माहिती आपण डाउनलोड सुद्धा करू शकतो. याकरिता विश्लेषण पहा या बटणावर क्लिक केल्यानंतर महिना, इयत्ता व माध्यम निवडावे व विश्लेषण पहा या बटणावर क्लिक करावे. यानंतर आपल्याला ज्या विषयाची माहिती डाउनलोड करायची आहे तो विषय निवडून वरील माहिती डाउनलोड करा या बटणावर क्लिक करावे. ही सर्व माहिती आपल्याला एक्सेल स्वरूपात सुद्धा प्राप्त होईल. या माहितीचा उपयोग आपण इतर कार्यालयीन कामाकरिता सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे आपण प्रत्येक विद्यार्थी निहाय व प्रत्येक येलो निहाय विद्यार्थ्यांची नोंदणी या आपल्या व्हिस्कूल ॲपवर करू शकतो. धन्यवाद.